फक्त दोन वेळा हे मिश्रण खा, पायाला गोळे येण्याच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवा. नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या पायात गोळे येण्याची तक्रार अनेकांना जाणवत आहे. 30 ते 55 वयोगटातील व्यक्तींना आणि विशेष करून महिलांच्या बाबतीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो, कारण त्यांना किचनमध्ये जास्त वेळ उभे राहून किंवा बैठ्या स्थितीमध्ये जास्त काळ राहिल्यामुळे रात्री झोपेत असताना पायात असे क्रॅम्प येतात. हे क्रॅम्प अतिशय वेदनादायी असतात. क्रॅम्प येण्याची याहीपेक्षा अनेक वेगवेगळी कारणे देखील असतात. वारंवार असे पायात गोळे येत असतील तर योग्य त्या तपासण्या करून औषधोपचार करणे कधीही चांगले. पण बऱ्याच वेळा व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयर्न यांसारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे आणि शरीरातील वातदोष वाढल्यामुळे देखील पायामध्ये गोळे येतात. अशावेळी आपण अगदी काही सोपे घरगुती उपाय करून या त्रासापासून सुटका कशी करून घेऊ शकतो ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करा. आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे शेवग्याच्या पानांची पावडर. शेवग्याचे झाड ग्रामीण भागात सहज उपलब्ध असते. त्याच्या पानांचा रस देखील 2 चमचे या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. शेवग्याची ताजी पाने जिथे उपलब्ध होत नाहीत तेथे आयुर्वेदिक मेडिकलमध्ये ही पावडर मोरिंगा लिव्ज पावडर म्हणून विकत मिळते. याशिवाय ऑनलाईन देखील ही पावडर तुम्ही मागवू शकता. मित्रांनो, या पावडरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह असे घटक आढळतात. शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम मुबलक असते. शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट देखील असतात. म्हणूनच खनिज तत्वांच्या कमतरतेमुळे जर तुमच्या पायांना गोळे येत असतील, पायांना पेटके येत असतील तर तुम्ही शेवग्याच्या पानांचा नक्की वापर करा. एक वेळच्या उपायासाठी आपण फक्त 1/2 चमचा एवढी मोरिंगा पावडर घेणार आहोत. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे आवळा पावडर. आवळ्यामध्ये अनेक प्रकारची खनिजे आणि व्हिटॅमिन्स तर असतातच, पण आवळ्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते, बद्धकोष्ठ कमी होतो. म्हणूनच आपण 1/2 चमचा एवढी आवळा पावडर घ्यायची आहे. आता शेवटचा घटक म्हणजे मध. आपण 1 ते 2 चमचे आपापल्या आवश्यकतेनुसार मध घेऊन हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मधुमेही व्यक्तींनी मधाचा वापर न करताच हा उपाय पाण्यासोबत करायचा आहे. मित्रांनो, पायात गोळे आल्यानंतर लगेचच तुम्हाला जे तेल उपलब्ध होईल, मग ते खोबरे तेल असो की तिळाचे तेल, ते तेल हलके गरम करून त्याने हलकी मसाज करा. यानंतर एक टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवून तो चांगला पिळून घ्या आणि तो पायाला घट्ट लपेटून बांधा. गुडघ्याखाली उशी ठेवून झोपा, जेणेकरून झटपट आराम वाटेल. आता आपण बनवलेले हे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून 2 वेळा सेवन करायचे आहे. सलग 2 ते 3 दिवस हा उपाय करा. तुमची पायात गोळे येण्याची तक्रार, पायात पेटके येण्याची समस्या सांगायला देखील शिल्लक राहणार नाही.